छोट्या बयोची मोठी स्वप्न गोबयो। त्यापुढे साफसफाईची सगळी कामं संतोष दादा करणार। डॉक्टर मी सॉरी म्हणते तुका, माझी चुकी आई, त्याची शिक्षा माझ्या आईक नको ना देऊ। रडतीस का, वेडीस का तू, एवढं काय झालंय? अगं तुझ्या आईला मी कामावर नाही काढलेलं, त्यांचं काम बदललंय फक्त, त्यांचं प्रमोशन झालंय असं समज। म्हणजे नक्की काय करायचं? मी माझ्या इतक्या प्रामाणिक कंपाऊंडरला तुम्ही पळवून लावलं ना, मग आता दवाखान्यात कंपाऊंडर कोण? म्हणून या पुढे तुम्ही या दवाखान्याचे कंपाऊंडर। नाही डॉक्टर, मी काय म्हणते आपण शोधूया ना दुसरा कंपाऊंडर। नाही नाही बोलचाई, तुम्ही आता नाही म्हणायचं नाही। त्या दिवशी चंदा चुकीची औषधं देत होती हे तुम्हीच दाखवून दिलं ना, याचा अर्थ तुम्हाला सगळं कळतंय, फक्त तुम्ही ऍक्सेप्ट करत नाही आहात, म्हणजे स्वीकारत नाही आहात। बघा, कोणीच सगळं शिकून येत नाही, हळूहळू शिकता येईल। आणि प्लीज, तुम्हाला हे काम करावंच लागेल, नाही म्हणू नका, नाहीतर माझी या दवाखान्याची अडचण होईल। संतोष दादाने आपल्या दवाखान्यासाठी खूपच मदत केली, गेली अनेक वर्ष दवाखान्याच्या पायऱ्यांवर दारू प्यायला वेळ वाया घालवला, पण आता दारू सोडण्याच्या अटीवर मी त्याला हे काम दिलंय। होय, दारून आजवर वाट लावल्या, आता दारू सोडून भला होईत असाल तर परत हात लावचाय नाही मी, तुमचे आभार कसे मानू हाच कळत नाही माका। आजपासून वॉचमनचा काम पण घेतलंय, उद्या येते सकाळी वेळेवर, उतरली कामा बघतोय। बर बयोची, यापुढे तुम्हाला दुसरी काही कामं घ्यायची असतील तर प्लीज संध्याकाळची घ्या, इथे पूर्ण दिवस काम असेल आणि रविवारी सुट्टी। आई एवढं विचार कसलो करतोस? हा म्हण ना। नाही डॉक्टर, ह्या काम तसं जोखमीचा, माका जमत की नाही त्याच टेन्शन इला। अगे जमतला, डॉक्टर हात ना ते करतले तुका मदत। बरोबर बोलतीये बयो, पण काय ग बयो, मगाशी माफी कसली मागत होतीस आणि एवढं रडायला काय झालं तुला? डॉक्टर इरावती तुमका काय बोलला नाही काय? हा, देवळात काय घडलं ते कळलं मला। पण मला त्यात काही गैर वाटलं नाही, आरव उत्स्फूर्तपणे बयोला सगळं सांगून गेला आणि आरवला मी चांगलाच ओळखतो, त्याने बयोला सगळं सांगितलं म्हणजे त्याचा बयोवर विश्वास आहे हे सिद्ध होत, तो बयोला जवळच मानतोय हे जाणवलं मला। त्याला त्याचं मन हलकं करणारी व्यक्ती म्हणून बयोकडे त्याने काही शेअर केलं, मला काहीच हरकत नसावी ना। मी जाते, माझं टेन्शन गेलं आता, माका तीन पुस्तकं वाचूची हत आणि माझी आई कंपाऊंडर झाली म्हणून माका रवानातच मिठाई पण ठेवची। आई माका 20 रुपये दे ना। येते गोष्ट तशी खूप गंभीर आहे इराच्या दृष्टीने, काल रात्री मलाही टेन्शनच आलं होतं, काय करावं सुचत नव्हतं, मग मला तुमचंच वाक्य आठवलं, आपल्या नात्यांमधल्या टेन्शनचा परिणाम मुलांच्या आयुष्यावर झाला नाही पाहिजे। मग मी अत्यंत काम म्हणजे शांत राहायचा प्रयत्न केला, इरा अजूनही त्याच मूडमध्ये आहे, पण मी समजावेल तिला, काय ना मी माझ्या बायकोपासून वेगळा झालो,
माझ्या मुलांना माझ्या सोबत घेऊन आलो. ही गोष्ट खरं तर सांगायला कोणालाही सांगू शकतो, पण जजमेंटल न होता समजून घेणारी योग्य माणसं पण समोर लागतात ना. ती भेटली की आपण आपोआप सगळं शेअर करतो. आरवने बयोकडे केलं, मी तुमच्याकडे करतोय. मी जरा आतला कामाचा उरकून घेते. बेवचाई, तुमचं जॉब प्रोफाईल बदललंय. आता ही आतली बाहेरची सगळी कामं संतोष दादा करणार. आता हळूहळू मी तुम्हाला औषधांची ओळख करून देईन. ह्या घ्या काका, माझी आई कंपाऊंडर झाली आहे. वय काय? ह्या घ्या, माझी आई कंपाऊंडर झाली आहे. माझी आई कंपाऊंडर झाली आहे. या घ्या, कंपाऊंडर झाली आहे माझी आई. सुलेखा मावशी, काय बाई? हळू 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 काय गो? ह्या घे, तोंड गोड कर. माझी आई कंपाऊंडर झाली आहे. काय सांगतोस? काय भारी बातमी दिलेस गो. मस्त. मी भारतीक फोन करताय. हा होय होय करा. चौकश होता बळजय, ते खोकल्याचं औषध आहे ना, ते एका बाटलीत भरून जा त्यांना. हो देते. भारती, खूप दिवस इलस नाही गो, तुझ्याशिवाय कामं करूची सवय नाही. नाही नाही, संध्याकाळचा वेळ हा ना, आणि रविवारची सुट्टी पण हा. बरा मग, पण ये. हा हो येते. हे घेवा. थँक्यू. शंभरच द्या. येते. हा तुम्ही कंपाऊंडर झाला आहात ही बातमी आता गावभर पसरेल. नाही बयोन आतापर्यंत पसरवल्या नसतात, तिच्या पायात थारा नाही हा. बर मी काय म्हणतो बयोचे, आता तसे पेशंट नाही येत फार, तर बरेच दिवस माझ्या मनात येत आहे की जरा नीट डिझाईन करूया दवाखान्याची, म्हणजे तुमची बसण्याची जागा, पेशंटची अरेंजमेंट, औषध, असं सगळं काही. चालत ना, काय करूचं सांगा. हो बयोची आई, तुम्हीच या आणि बसा तुमच्या जागेवर. तुमचं खूप खूप अभिनंदन बयोची आई. या जागेसाठी गावातले खूप लोक असुसलेले असतील, पण तुम्ही तुमच्या हुशारीने ही जागा पटकावलीत. तुमच्या प्रमोशनसाठी तुमचं खरंच पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन. अशीच प्रगती करत राहा. गो सुलेखा, मागे मागे काय फिरवतस माका?
पुराण सांगत बसा नका हा काय झाला ना ता एका दमात सांग ता बयो खाजा वाटीत होता जाम खुश होता शिरा पडो तिचारती ता खाजा वाटो नाही तर बर्फी कित्याक वाटत होता ता सांग तास तर सांगतय ना आपल्या शुभंकर दादांनी त्या भारतीय कंपाऊंडर बनवले नि हा त्याच आनंदात बयो खाजा वाटीत होता काय शपथ घेऊन सांगतोय तर ठीक आहे बोलत रवलंस ना तर उशीर होतो लो जा जेवणाचा बघ जा ह्यो मेलो तसो या कांताचो फोन होय तेव्हा लागूचो नाही खायच्या गोळेत जाऊन बसलो हा काय माहित पण ही खबर मोठी हा आणि माझ्या कामाची हा कांताक शुभूची बदनामीच करूची हा अशी नाही तर तशी होऊ शकता आणि त्या दळभद्री भारतीक पण गावात तोंड दाखवूची जागा राहूची नाही ऐपतीपेक्षा मोठी स्वप्न बघतस कंपाऊंडर बनतस आता बघच तुका मी काय काय बनवतय ता चवळी चवळी तुरडाळ तुरडाळ कुळीत कुळीत काय रे आठवलं नाही तुका कुणी काय नाही काय काय नाही आमच हळद हळद सफेद वाटाणे हे वाटाणे आणि हो अनुवेदच साबण खास पारंपरिक पद्धतीने बनवलेलो हा एवढा खास काय याच्यात खास म्हणजे खास असल्याशिवाय सांगतोय ह्यो साबण बाहेरून मागवलो नाही हा भाईलो जा समजला खरा काकन ह्यो अनुवेद साबण भारतात बनलेलो हा आणि नैसर्गिक वस्तूंचे घटक वापरून बनवलेलो हा यात कसलीच भेसळ नाही शिवाय वेगवेगळे प्रकार पण असत यात हर्बल स्वदेशी चंदन आणि ह्यो साबण ना खूप मस्त आणि सुरक्षित पण घेवा ना तुम्ही पण बघलास पोराटोरांका सुद्धा ठाव का तो साबण किती भारी आहे तो किती झाले किती म्हणजे हा 200 हा घेवा खाजा घेवा अरे खाजा धर 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 अरे कसल्या खुशीत तुम्हीच सांगा कसली गुंडू जाती दुसरा काय मीठ भाऊ करणे नातू झालो असतो दुसरे काय न्यूजच नसतात काय गावात हे का नातू झालो ते का नात झाली डॉक्टर झालोस की काय कसलो भारी इनो जातो जोक मारलो गोटे काका डॉक्टर तर मी होतलेच आणि दातांचं झालंय ना तर पहिली बत्तीशी तुमचे ठीक करतले भारी तो जोक मारल आता सांगत काय ती गुड न्यूज माझी आई ना कंपाऊंडर झाली ही काय गुड न्यूज हा माझ्यासाठी हा कसा हा ना उशिरा का होईना देव प्रत्येकात त्याच्या लायकीचं काम देतात आता तुम्ही पण कशी तरी कामा शोधूक लागा भारती कंपाऊंडर झाली आता माझ अरे खा खा जा तुझ तर आता मी येऊ शकतोय काय काका ये ना बसू शकतय काका काय चाललंय तुझ परमिशन्स काय मागतोयस बस ना कसा हा ना रौशेठ
हल्ली तू माझ्या वांगडा पहिल्या सुरू बोलत नाही, फिराक येत नाही म्हणून बोललाय. असं काय नाहीये रे काका, सतत इकडे तिकडे फिरण्याचा कंटाळा येतो म्हणून येत नाहीये सोबत. अच्छा, त्या बयो वांगडा फिरतोस तेव्हा कंटाळू येत नाही तू का? नाही म्हणजे त्याचा माका काय नाही, ती इरा काल आरडत होती ना तेव्हा चार शब्द कानावर पडले म्हणून बोललाय. काही काय काका, आणि इरा का ओरडेल माझ्यावर? हा आता झालाच, पण कसा आणा आरव? आपलो गावात एक काय म्हणतात ता, हा स्टेटस, स्टेटस आपलो स्टेटस आपण जपूक होय. काय बोलतोयस, कसलं स्टेटस? अरे झिला, तू जा काय वागतस त्याचा काय नाही, पण त्या बयूची हौस ती मोलकरी ना, आणि तू दत्तात्रय देवचाकींचो नातू, डॉक्टर शुभंकर दत्तात्रय देवचाकींचो झील. मग अरे मगे काय, कसा दिसता ता? म्हणजे तू खय ता भयो खय, आपल्या काहीतरी तोला मोलाचं हो ना. हे बघ काका, मला असं वाटतं की आपण ज्यात कम्फर्टेबल हो ते आपण करावं, आणि मीही हेच करतो. बाकी रेप्युटेशन, स्टेटस हे सगळं माझ्यासाठी नथिंग आहे. हा ठीक हा, पण मी अरे 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 झिला, अरे आरव, अरे आरव ऐकता माझा. काय झाला? हे आई, ह्या काहीतरी वेगळाच पाणी दिसता. दिसता नाय पण हात तुका कळला काय? काय आता बयो, आता मोलकरणीची पोरगी रवली नाही. म्हणजे? म्हणजे आता भारती मोलकरीण रवली नाही, डॉक्टर शुभंकर देवसाकेची कंपाऊंडर झाली. तुका कंपाऊंडर म्हणूच हा काय? हा हा कंपाऊंडर. आता भारती डॉक्टर शुभंकर देवसाकेची कंपाऊंडर झाली. भारती आणि कंपाऊंडर, कौशिक खाव रे, या कधी झाला? झाला ना ता बराच झाला. खुळावलंयस काय गे? मी नाही खुळावलंय, आता तिका खुळावून सोडते आणि आपल्या सुलेखाक पण काम आकलावते. आता सुलेखाक पण कंपाऊंडर करतस काय? शिरारे पडो तुझ्या अक्लेर. ऐक आता, आपण जा काम करू शकलो नाही ना, ता आता गाव करतलो. म्हणजे? म्हणजे आता शुभंकर आणि भारतीची बदनामी गाव करतलो. भारी गे, हुशार तू. केलाय बंद, चला चल. आज वाटलंच नाही का कंपाऊंडर नव्हता म्हणून दवाखान्यात? काय तरीच डॉक्टर, अजून ती औषधांची नावं नाही लक्षात राहत, व्हायच वेळ लागतो आणि त्या पट्टी बांधणं पण. ड्रेसिंग? हा नाही जमत. ड्रेसिंग शिकाल तुम्ही हळूहळू, सगळं जमेल. मनात जिद्द आणि इच्छाशक्ती हवी जी तुमच्यात आहे. चला, तुम्ही घरीच चाललाय ना? हो. सोडतो तुम्हाला. नाही नाही नको, मी जाते चालत. बयोच्या आई पेट्रोलचे पैसे नाही मागणार, चला. नाही नको, पण नाही बीड नाही, स्पेशली तुम्हाला सोडायला नाही येते, त्याच बाजूला चाललोय म्हणून म्हणते. चला चला. अहो खय चालला, थांबावायच. अगो भारतीक निरोप देऊचो होतो, सगळी कामा तशीच पडली आहेत, त्याच्याशिवाय काय जमणार नाही. पण ता आता काय योग पडला? म्हणजे ता आता ना कंपाऊंडर झाला हा, ता आता कित्याक येईल? अगो सकाळीच तर जाऊन येईल मी दवाखान्यात. आता वाट बघत रवा, आता कसली येता भारती, तुम्ही ना दुसरी बाई शोधा कामा, हवं तर माकाच बोलवा ना. अगो बोलवीन गो, पण माका सांग, भारती असा अचानक कसा कंपाऊंडर झाला? आता काय सांगायचा, सांगून खरा वाटूचा नाही. अगो पण काय तर सांग तरी. अहो दवाखान्यात चांगली शिकली सवरली कंपाऊंडर कामाक लागली होती. माहित हा, त्याच कणकवलीचा पोरना? त्याच, त्याका म्हणे भारतीनं कटकारस्थान करून हकलवलंय. अगे बाई मग, आणि आता स्वतः थै लागली. ता ना दिसता तसा नाही हा. काय गो ही चाळेगत? नाही तर काय, आजकाल कोणाचं भरोसो हा, गरीब असला म्हणून काय झाला, देखणा तर हा ना. हा त्याच ना, आणि शिकलो सवरलेलो असलो
तरी शुभंकर शेवटी पुरुषच हा आणि तो सुद्धा देखणो होय. तर भैजी मागे काय बसताय, पुढे बसा माझ्यासोबत. विचार कसला करताय, या बसा.